कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. बाळापूर पोलिसांनी लावला 2 तासात चोरीचा छडा, 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव शेती शिवारातील श्यामला लोध यांच्या शेतीतील गोडाऊन मध्ये ठेवलेल्या तुरीच्या 50 कट्ट्यांपैकी 20 कट्टे किंमत 85,000 रुपयांची धान्य अज्ञात चोरांनी रात्रीच्या वेळेस चोरल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला आल्यानंतर बाळापूर पोलिसांनी तपासचक्र फिरवून अवघ्या 2 तासात चोरीचा शोध लावलाय. यामध्ये वाडेगावच्या जागरूक नागरिकांनी वेळीच बाळापूर पोलिसांना माहिती दिल्याने मुद्देमालसह 2 आरोपी अर्जुन विष्णू म्हैसने व ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर दोन्ही राहणार वाडेगाव तालुका बाळापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 पिकअप 4-चाकी वाहन व 16 कट्टे तूर असा जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात बाळापूर पोलिसांना यश आलंय. बाळापूर परिसरातून यापूर्वी सुद्धा धान्य चोरीच्या घटना घडल्या असल्याने या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाध्यक्षक डॉक्टर निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड, विनायक पवार हे करीत आहेत. काल बाळापूर पोलीस स्टेशनला वाडेगाव येथील राहणारे श्यामलाल मनसलाम लोध यांनी एक रिपोर्ट दिला होता की त्यांचं वाडेगाव शेत शिवारामध्ये शेत आहे. त्या शेतामध्ये त्यांनी एक तात्पुरतं गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये त्यांनी 50 कट्टे तुरीचे ठेवले होते. त्यापैकी अज्ञात चोरांनी 20 कट्टे गोडाऊनचा दरवाजा उघडून 20 कट्टे घेऊन गेलेले आहेत अशा पद्धतीची रिपोर्ट त्यांनी दिली होती. गुन्हा आम्ही दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतरच आम्हाला माहिती मिळाली. नागरिकांनी यामध्ये चांगलं सहकार्य केलं. लगेच आम्हाला माहिती मिळाली की सदरचे जे कट्टे चोरी गेलेले आहेत ते 1 पिकअप वाहनामधून काही 2 चोरांनी ते चोरून ते वाशिमला विक्रीसाठी जात आहेत. ही माहिती मिळाल्यावर आम्ही लगेच तातडीने वाडेगावच्या पुढच्या धान्य टी पॉईंट जवळ आम्ही जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास 16 कट्टे तूर आणि 1 पिकअप वाहन असा जवळपास 2 ते 2.5 लाखाचा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे आणि जवळपास 16 कट्टे तूर जे जसं जवळपास 70,000 रुपये किंमत आहे ते सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे जे चोर आहेत त्यामध्ये अर्जुन विष्णू म्हसने आणि ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर हे दोघंही वाडेगाव येथील राहणारे आहेत आणि आमचा असा संशय आहे की या दोघांनी आणखी धान्याच्या चोऱ्या केल्या असाव्यात आणि त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची आम्हाला दाट शक्यता दिसून येते. त्या दोन्ही आरोपींचा आम्ही PCR घेणार आहोत आणि जे आमच्याकडे जुने 2-3 गुन्हे धान्य चोरीचे दाखल आहेत तर त्याचाही तपास त्यांच्याकडून करून आम्ही गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॉमन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी निलेश किरतकार, अकोला.